जनसामान्यांचा आधार अशी ख्याती असलेले आणि आपलं संपूर्ण आयुष्य सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे नेते म्हणजे आनंद दिघे. आनंद दिघे या लोकनेत्याचा जीवनप्रवास सिनेमाच्या रूपाने प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. चित्रपटाला राजकीय पार्श्वभूमी असल्याने नेते मंडळींनीही या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील चित्रपट पाहिलाय. असं असलं तरी चित्रपटासंदर्भात सध्या वेगळीच चर्चा रंगताना दिसते. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं होतं. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा चित्रपट आणला जातोय अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. असं असताना सध्या एक पोस्ट व्हायरल होते. दिवंगत आनंद दिघे यांच्या गाडीवर 12 वर्ष चालक म्हणून काम केलेल्या पीटर डिसुजा यांच्या नावाने ही पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये धर्मवीर हा चित्रपट आनंद दिघे यांच्यासाठी नव्हे तर एकनाथ शिंदे यांचं मार्केटिंग करण्यासाठी बनवण्यात आल्याचं म्हटलं गेलंय. धर्मवीर हा चित्रपट आनंद दिघेंचा नसून एकनाथ शिंदेंचा आहे. आजच्या युवा वर्गानं आनंद दिघेंना पाहिलं नाही, यांची कारकिर्दी पाहिली नाही, म्हणून एकनाथ शिंदेने आनंद दिघेंच्या आयुष्यावर नव्हे तर स्वतःच्या मार्केटिंगसाठी हा चित्रपट काढलाय. ठाण्यात शिवसेना संपली आहे, युवा वर्ग हा एकच पर्याय आहे आणि तो देखील आनंद दिघेंच्या नावानेच. जुने शिवसैनिक नाराज आहेत, मी 12 वर्ष आनंद दिघेंसोबत होतो पण एकनाथ शिंदेना त्यांच्यासोबत पाहिलं नाही, हे सर्व निवडणुकीसाठी चाललंय. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असली तरी पीटर डिसुजा यांनी या पोस्ट बद्दल काही माहिती नसल्याचं म्हटलंय. माझ्या नावाने ही पोस्ट कोणी आणि का व्हायरल केली हे मला माहिती नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रेक्षकहो, यावर तुमचं मत काय? धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट तुम्ही पाहिलात का? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा.